पावसाळा आणि आहार, पावसाळ्याच्या दिवसात योग्य आहार घेणं खूप आवश्यक असतं, कारण या दिवसात आपली पचनक्रिया मंद झालेली असते. तसेच पावसाळ्यात दूषित अन्न व पाण्यामुळे जुलाब, अतिसार, कॉलरा, कावीळ असे अनेक आजार होत असतात. यासाठी पावसाळ्यात योग्य आहाराचे नियोजन ठेवणं गरजेचं असतं. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनलची पहिल्यांदाच व्हिजिट केला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटणाला जरूर हिट करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पावसाळ्यात आहार कसा असावा? पावसाळ्यामध्ये पचनक्रिया ही बंद झाल्याने अन्नाचे पचन योग्य प्रकारे होत नाही. यासाठी पावसाळ्यात पचनास हलका आणि ताजा गरम आहार घ्यावा. आहारात लाह्या, मुगाचे वरण, तूप घालून वरण भात, फळभाज्या, भाज्यांचे गरम सूप यांचा समावेश करावा. पावसाळ्यात भूक वाढवणारा आणि अन्नाचे पचन करणारा आहार घ्यावा. यासाठी मिरे, हिंग, सुंठी, आले, लसूण, जिरे, पिंपळी यादी पाचन करणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. पावसाळ्यात आहार संबंधित घ्यावायची काळजी. पावसाळ्यात आहार कसा असावा तर पावसाळ्यात काय खावे, काय टाळावे याची माहिती आम्ही तुम्हाला पुढे देणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर धान्य व कडधान्य. पावसाळ्यात धान्याच्या लाह्या खाव्यात. लाह्या पचनास हलक्या असतात, त्यामुळेच पावसाळ्यात येणाऱ्या नागपंचमीच्या सणाला लाह्या खाल्ल्या जातात. पचनास हलकी असणारी मूग डाळ पावसाळ्यांमध्ये आहारात घ्यावी. मूग डाळीचे वरण हे भातामध्ये तूप घालून खावे. पालेभाज्या. पावसाळ्यामध्ये पालेभाज्या कमी खाव्यात. या दिवसात पालेभाज्यांपेक्षा फळभाज्या जास्त खाव्यात. स्वच्छ करूनच भाज्यांचा आहारामध्ये समावेश करावा. भेंडी, कारले, पडवळ, दुधी, भोपळा, फळभाज्यांचा आहारात समावेश करावा. विविध भाज्यांची गरम सुपे प्यावीत. पावसाळ्यातील फळे. पावसाळ्यात फळे स्वच्छ करून खावीत. जास्त पिकलेली फळे खाऊ नयेत. पावसाळ्यात आंबा, फणस, केळी खाणे टाळावे, कारण यामुळेच अपचन होऊन जुलाब, अतिसार होण्याची शक्यता जास्त असते. मांसाहार. मांसाहारी पदार्थ हे पचनात जड असतात. पावसाळ्याच्या दिवसात आपली पचन शक्ती ही कमी झालेली असते, त्यामुळे पावसाळ्यात मांसाहारी पदार्थ म्हणजेच मटण, मासे खाणे शक्यतो टाळावे. याशिवाय पावसाळा हा मासे आणि इतर जलचर प्रजलवांचा काळ असतो, त्यामुळे श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज केला जातो. पाणी. पावसाळ्यामध्ये पाणी दूषित झालेले असते, अशा वेळी पाणी गाळून उकळवून स्वच्छ करूनच प्यावे किंवा आहारामध्ये वापरावे. अस्वच्छ पाणी पिल्यामुळे पावसाळ्यात जुलाब, अतिसार, उलट्या, गॅस्ट्रो, कावीळ, टायफॉइड असे अनेक आजार होत असतात. यासाठी पाणी उकळूनच करावे. आता बघूया पावसाळ्यात काय खाऊ नये. तर पहिला आहे पचायला जड असणारे पदार्थ खाणे टाळावे. दुसरा आहे पावसाळ्यात प्रमाणापेक्षा जास्त आहार घेणे टाळावे. तिसरं थंडगार पदार्थ, दही, लोणची, ब्रेड, जास्त खारट पदार्थ, फास्ट फूड खाणे टाळावे. चौथं आहे बाहेरचे उघड्यावरील भेळे, पाणीपुरी यांसारखे पदार्थ, माशा बसलेले दूषित अन्न, शिळे पदार्थ, अर्धवर शिजवलेले अन्न पावसात खाणे टाळावे. पाचवा आहे मांसाहारी पदार्थ, पचनात जड असल्याने पावसाळ्यात नॉनव्हेज पदार्थ खाणे टाळावे. सहावं तळलेले पदार्थ पचनात जड व पित्त वाढवत असल्याने तळलेले पदार्थ जास्त खाणे टाळावे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. पावसाळ्यामध्ये कोणकोणते आहार घ्यावे आणि कोणते आहार टाळावे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तसेच अशाच प्रकारच्या नवनवीन प्रकारच्या माहितींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुढे. एवढंच, जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.